मुंबई हायवे कात्रज चौक रस्त्यावरील भाडे मालकाकडून भाडेकरूचे दुकान बेकायदेशीरपणे कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने दुकान खाली करून घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सदर प्रकरणासंबंधित तक्रारदार जय गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिक गणपत भावरलाल ओझा मूळ रहिवासी राजस्थान यांनी जागा मालक परमार शंकर केसाजी यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. परंतु कोणत्याही स्वरूपात कायदेशीर कारवाई न केल्या कारणाने तक्रारदाराकडून 23 डिसेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्त पुणे शहर यांना तक्रार अर्ज दाखल केली आहे. संबंधित प्रकार हा 21 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 सुमारास घडला असता जागा मालक आणि त्यांच्या साथीदाराकडून जय गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे बेकायदेशीरपणे हातोड्याने कुलूप तोडून शटर उघडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही जागा 33 महिन्यांच्या भाडे तत्वावर घेण्यात आली असून संपूर्ण भाडे करारानुसार कायदेशीर नियमांप्रमाणे घेण्यात आली आहे. जागेचा करार हा 9 जुलै 2024 रोजी संपुष्टात येणार असून जागा मालकाकडून ही जागा बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात असून भाडेकरूला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते आहे. गेल्या काही वर्षापासून माझा ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे, पण काय कारणास्तू मला ऑफिसची गरज लागल्यामुळे मी कात्रज येथे माणिक मोती बिल्डिंग येथे जय गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावाने माझा स्वतःचा बिझनेस मी चालू केलेला आहे. परंतु 11 महिने पूर्ण झाल्यानंतर मूळ मालक शंकरजी परमार यांना की मला 1 कोटीला गिराईक आलेला आहे, परंतु मी त्यांना सांगितलं की माझं 33 महिन्यासाठी रजिस्टर ॲग्रीमेंट केलेलं आहे, परंतु मी आता अचानक तुम्ही मला जर काही गोष्टी सांगत असाल तर मी एवढे ऑफिसला माझा खूप खर्च झालेला आहे, परंतु मी मार्केटिंगमध्ये माझं ऑफिसचं बिझनेस वाढवण्यासाठी खर्च केलेला आहे आणि मी आता अचानक मी कुठे जाणार. तरी सुद्धा तुम्ही मला जे काय असेल ते कायदेशीर नोटीस वगैरे देऊन मला सांगा. परंतु त्यांनी तसं नाही का करता स्थानिक लेवलचे राजकीय लोक त्यांचा आधार घेऊन माझ्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे. परंतु माझ्या दुकानाचे 21 तारखेला सायंकाळी 6 वाजता दुकानाचे 5 ते 6 लोकांनी येऊन लॉक तोडून खूप मोठे नुकसान झालेलं आहे. कधी न भरून येण्याचं नुकसान झालेलं आहे. परंतु ह्या सगळा प्रकार मी 21 तारखेला 100 नंबरला फोन करून पोलीसही तिथं बोलवलेले होते, परंतु पोलीस येऊन त्यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे घेऊन आले असता त्यांनी माझा गुन्हा दाखल आजपर्यंत केलेला नाही. मी वेळोवेळी त्यांना फोन करून वेळोवेळी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे, वरिष्ठांची भेट घेतलेली आहे, परंतु माझी कोणती दखल घेतली जात नाही. वरून मला जीवे मारण्याची धमकी येत आहे व तू पुण्यात कसा बिझनेस करतो, तुझा बिझनेस आम्ही चालू देणार नाही, तुला आम्ही जिवंत ठेवणार नाही, असं त्यांनी राजकीय लोकांना स्थानिक राजकीय लोकांचा आधार घेऊन मला दमदाटी दिलेला आहे. मला माझा बिझनेस चालू द्यावा व माझा जे काय झालेलं नुकसान आहे ते मला भरून मिळावं आणि माझ्या झालेला अन्याय हा संपूर्णपणे त्यांच्यावर कठोरतेने कारवाई करून त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी माझी नम्र विनंती. या प्रकाराच्या विरोधात तक्रारदाराने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे लेखी अर्जाच्या स्वरूपात तक्रार केली असता पोलीस स्टेशनकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे न्यायालयात जावस्तव भाडे करून पुणे पोलीस आयुक्तालय येथे तक्रार दाखल करावी लागते. या प्रकरणाचा छडा लावून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी विनंती भाडेकरूकडून अर्जात करण्यात येते.